विचार होतोय का मला का? नाही मला का वाटतं तू सरळ दीप्तीला सांग की तुझं आणि वैशालीचं काही लफडं वगैरे नाही आहे, सरळ तिला सांगून टाक की तुम्ही जस्ट फक्त मित्र आहात, ओके, आणि पुढेही राहाल, काय हरकत नाही ना, एकदम नॅचरल नॅचरल नाही की काय म्हणतात ती फ्रेंड. मला एक गोष्ट सांगायची, म्हणजे मला एक गोष्ट समजत नाहीये. आंबा बर्फी कळाली बरोबर आहे की अक्षयच्या डब्यात आंबा बर्फी होती बरोबर, मला तिथपर्यंत प्रॉब्लेम नाहीये लक्षात घे. मी मगाशी म्हणालो तुला की ती माझ्या डब्यात आंबा बर्फी आली म्हणून मी राहिलो वगैरे, बरोबर आहे, पण ती आंबा बर्फी वैशालीचीच आहे हे कसं कळू शकतं? म्हणजे डब्यामध्ये सांबार आहे पण ते पुण्यातल्या वैशाली हॉटेल मधनं झालं हे कसं कळू शकतं? चवीमुळे बरोबर आहे, त्यांची युनिक असते चव, पण वैशालीची आंबा बर्फी दीप्तीने खाण्याची काही शक्यताच नाही ना. नाही नाही नाही. मग तिला कसं कळलं की आंबा बर्फी वैशालीची? बारदे मला 100% खात्री तू निश्चित रात्री झोपेत बरळलं असणारेस काहीतरी हे नाव 100%. अरे नाही अरे बाबा, मी लहानपणी बरळायचो वगैरे, ते केव्हाच गेली माझी ती सवय, आणि आज जरी असं झालं तरी खूप हजारो दिवसात नाही एखादी घटना असते, रेअरली होता ह्या, हा नाही आहे, हा ऑप्शन नाही आहे. मग तुझी वैशाली नावाची कोणतरी मैत्रीण आहे, तू अशा कोणाबरोबर तरी काहीतरी करतोस हे तुझ्या बायकोला कळण्याची शक्यताच नाही. एक्झॅक्टली, कारण माझी वैशाली नावाची मैत्रीण आहे बद्दल तुलाच माहिती आहे. हॅलो काय बोललो मी आता? माझी वैशाली नावाची मैत्रीण आहे हे फक्त तुलाच माहिती आहे. म्हणद्या माझ्या बायकोला कसं कळलं रे वैशाली बद्दल? कोणी सांगितलं तिला? अरे तू सुराग 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 म्हणतोस ना तू आता माझ्या हातात, आणि त्याचा गळा मी दाबलेला आहे, तो मी अख्खा दाबून टाकीन. पटकन सांग मला पटकन. अरे सांगा सांगतो, नक्की सांगशील? सांगतो. चल बोल पटकन, पटपट बोल. अरे कापून फेकून देईन तळ्या, द्या पटकन बोल. मध्ये एकदा दीप्तीबरोबर मला कॉल झाला ना, तेव्हा काय झालं मी चुकून बोलता बोलता बोलून गेलो की मी जस्तीला म्हणलं की अरे बोलता बोलता आपलं होतं असं, मी जस्तीला म्हणलं की आज अक्षय एकटाच जाणार आहे ऑफिसला का वैशाली पिक करायला येणार आहे त्याला? अरे देवा परमेश्वरा, घात झाला रे, घात झाला. मुझे ड्रग दो, मुझे ड्रग दो, मुझे आप ही ड्रग दो, मुझे ड्रग दो. अरे मित्रा, अरे मी चुकून बोलून गेलो, माझ्या चूक लक्षात आली, आणि चूक लक्षात आल्यावर मी अशी जीप सुद्धा चावली अशी करून. वा 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 मित्रा वा, नशीब तुम्ही दोघं समोरासमोर नव्हतात ना, तर त्या जीभेनी सगळं सांगून थेट सांगून टाकलं असतं तिला. जीप चावतात. अरे माझ्या नाही, एक्झॅक्टली तसंच झालं काहीस. अवघड आहे मित्रा, कारण मी व्हिडिओ कॉलवर होतो ना, त्यामुळे मग तिला डायरेक्ट क्लोजअप मध्ये दिसलं रे मी जीप चावल्याचं, त्यामुळे ते सगळं. मग काय झालं पुढे? काय झालं? मग काही नाही, मग मी ती तुला काही विचारायला लागली का? मग काय घडलं काय? मग ती मला विचारायला लागली की कोण वैशाली, कोणाबद्दल बोलतोस तू? मग ते मला काय सांगितलंस? तू काय सांगितलंस? मला थोडंफार सगळं सांगायला लागलं ना. म्हणजे नाही 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 होऊ शकत. अरे अरे मित्रा, तिचे ते असे तुझ्या बायकोचे असे अरे असे डोळे मोठे 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 होत गेले असे ते. मित्रा मलाच गिल्ट आला रे, म्हणजे मला वाटलं मीच काहीतरी लफडं केलंय. अरे नाही, हे स्किल आहे, माझंच काहीतरी गुपित असलं. हे तिच्याकडे स्किल आहे मित्रा, डोळे मोठे करून. अरे पण तू आधी का घातलीस तुझी पहिली? मी चूक केली, सांगितलं ना तुला मी चूक केली, पण मग त्यामुळे मग पुढे तर बोलता बोलता मला मग सगळं सांगायला लागलं ना. अरे तू, अरे त्यामुळे तू पुढे काय सांगितलंस तिला? नाही मी जास्त काय नाही सांगितलं, मी फक्त तिला सांगितलं बोलता बोलता की म्हणलं वैशाली स्वतः खूप चांगली शेफ आहे, त्यामुळे अक्षयला खूप आवडतं म्हणलं तिचं खाणं. नाही म्हणजे मी जस्ट असं बोलता बोलता तिला सांगितलं की पर मध्ये तू एकदा ऑफिसला आला नव्हता तर वैशालीनी पण डबा नाही खाल्ला, पण म्हणजे असं बोलता बोलता बोललो रे मी. आणि जस्ट तिला बोलता बोलता सांगितलं की वैशालीला वैशू नावाने कोणी म्हणलेलं आवडत नाही, पण तूच फक्त वैशू हाक मारली तर तिला आवडतं. अरे मी जस्ट मी तुमच्यातली रिलेशनशिप किती हेल्दी आहे हे सांगण्यासाठी. अरे तू, अरे निर्लज्ज माणसा तू, डायरेक्ट माझ्या छातीत खंजीर खुपसलायस रे. म्हणजे 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 तुम्ही बोलता बोलता लोक पाठीत खुपसतात, तू डायरेक्ट छातीत खुपसलास तेही समोरून, तेही बोलता बोलता. अरे बोलता बोलता हे ना सगळं तुझ्या बायकोनी ना गोडगोड बोलून काढून घेतलं रे बोलता बोलता सगळं माझ्याकडनं. मी बघ मी काही करू शकत नाही, आणि मी हे सगळं सॉर्ट आउट करू शकतो माझ्याकडनं, पण नाही आता बोलता बोलता. ऐक ऐक सांगतो आता काय करायचं. ऐक, हा नाही मग मी सगळं करायला. हा नाही नाही, आपण काय करायचं, उद्या संध्याकाळी 6:30 नो प्रॉब्लेम तुझ्या घराची बेल वाजेल, तुझ्या घराची बेल वाजेल, आणि श्रद्धा दार उघडेल,
आणि तिथे तुमच्या घराच्या दारात एक सावळा गहुवर्णी असा एक किडकिडीत उंच तरुण उभा असेल, तरुण अत्यंत उत्साही कॉन्फिडंट उभा असेल, आणि तो श्रद्धाशी अर्धा तास संवाद साधेल. आणि तो तिला हे सांगेल की दर शनिवारी सकाळी जिमला जायच्या नावाखाली तू कुठल्या मसाज पार्लरमध्ये जाऊन कुठला व्यायाम करतोस ते तो तिला सांगेल. त्यानंतर तो तिला हे पण सांगेल की अमेय कारखानेस नावाने तुझ्या मोबाईलमध्ये जो नंबर स्टोअर्ड आहे त्याचा खरा मालक कोण आहे. तिला हे पण सांगेल की तिची जी कार होती ना, तिची जी कार आहे ना, की तू 3-4 दिवसापूर्वी सांगितलंस की ती कार कुठेतरी हरवली आहे का मी सापडवतोय मला लक्षात नाही कुठे गेली आहे, ती कार कुठल्या हाऊसच्या पार्किंगमध्ये उभी आहे ते पण तो तिला सांगेल. आणि हे सगळं होणार आहे मिस्टर मंदार जोशी. भारदे 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 तू हे करू शकत नाहीस. भारदे भारद्या भारद्या, अरे तुझं घर त्या दिशेला आहे, तू कुठे चालला? माझ्या घर भारद्या.